नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज आपण समाजशास्त्र हा जो वैकल्पिक विषय आपण निवडला, तर तो निवडल्यानंतरचा जो पहिला टप्पा असेल तो म्हणजे आता त्याची सुरुवात कशी करू आणि कुठून करू, तर त्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे. समाजशास्त्र संदर्भ ग्रंथ कोणते असावेत आणि आपण कुठल्या पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. विशेषतः आज आपण जे मराठी माध्यमातून परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण चर्चा करणार आहोत. इंग्रजी विषयासंदर्भात स्वतंत्रपणे आपण व्हिडिओ घेऊन येतोच आहोत. मित्रांनो, एकूणच समाजशास्त्र विषयाची आपण निवड केली. आता निवड केल्यानंतर जी पुस्तकं आपण निवडू त्याचं महत्त्व काय आहे यापासूनच खरं तर सुरुवात केली पाहिजे. आज आपण माहितीच्या विस्फोटामध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या रेव्होल्युशनमध्येच आपण राहतो आहोत. आणि हे राहत असताना आपल्याला प्रत्येक वेबसाईटवरती वेगळ्या पुस्तकांची यादी सापडते. क्रमांक 2, वेगवेगळे विद्यार्थी आपले जे सह अध्यायी असतात ते वेगवेगळं सांगत असतात, तेव्हा आपलं ह्या इन्फॉर्मेशनमुळे काय होतं, कन्फ्युजन खूप वाढत जातं. आणि खरं तर दुसऱ्या बाजूला काय आहे की आपल्याकडे वेळ फारसा नसतो आणि जर आपण चुकीची पुस्तकं वाचत राहिलो, चुकीच्या पद्धतीने वाचत राहिलो, तर डेफिनेटली आपल्याला आपला जो अमूल्य वेळ आहे तो वाया घालवावा लागतो आणि अटेम्प्ट मग पुढचा त्या ठिकाणी देण्याची भाग आपल्याला वेळ येतो. असं व्हायचं नसेल, आपल्याला जर लवकरात लवकर यश मिळवायचं असेल तर जी अनेक प्रकारची जी काळजी आपण घेतली पाहिजे त्यातली एक महत्त्वाची काळजी म्हणजे पुस्तकांची निवड योग्य प्रकारे केली पाहिजे. आता संदर्भ ग्रंथांची निवड करत असताना जो 3 निकष आहेत, तर एक म्हणजे या विषयामध्ये ज्या ज्या लोकांकडून जे की जे शिक्षक आहेत ते जे अध्यापन करतात तर त्या शिक्षकांचा सल्ला घ्या, त्यांच्याद्वारे तुम्हाला या विषयाची यादी तुम्हाला मिळू शकते. दुसरं आहे जे काही यशस्वी उमेदवार आहेत ज्यांनी ऑलरेडी या ठिकाणी पोस्ट मिळवली आहे तर ते सुद्धा तुम्हाला सांगू शकतील अतिशय चांगल्या पद्धतीने की तुम्हाला कुठून काय वाचायचं आहे. आणि तिसरा मुद्दा स्वतःचा विवेक, कारण काय होतं बऱ्याच वेळेस अनेक टॉपर्स अनेक प्रकारची वेगवेगळी पुस्तकं त्यांनी वाचलेली असतात, त्या पुस्तकांचा त्यांना फायदा झाला पण तुम्हाला काय, तुम्हाला तुमचं बॅकग्राऊंड माहिती असलं पाहिजे किंवा तुमचं बॅकग्राऊंड वेगळं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं आहे, कुणी ग्रामीण भागातल्या कुणी मराठीत आहे कुणी इंग्लिशमध्ये, त्या पद्धतीने त्याचं स्वतःचं बॅकग्राऊंड काय आहे, स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहेत त्यानुसार आपण त्या पुस्तकांचाही विचार केला पाहिजे, त्या नोट्सचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपण जर कोणी आपल्याला म्हणलं की अरे नाही अँथनी गिडन्सपासून सुरुवात कर, तर हो खूप छान पुस्तक आहे. जे विद्यार्थी फर्स्ट इयरला असतील, ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरमध्ये आहेत, त्यांनी अँथनी गिडन्स वाचावंच, खूप छान पुस्तक आहे. अतिशय साध्या सोप्या पुस्तकामध्ये अँथनी गिडन्स यांनी समाजशास्त्र सुस्पष्ट केलेलं आहे. पण जो विद्यार्थी एखादा समजा थर्ड इयरला असेल तर त्याने वाचावं का, तर इट्स व्हेरी डिफिकल्ट, त्याने नाही वाचलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यामुळे आपण जर विचार केला तर समाजशास्त्राबाबत एक महत्त्वाचा विशेषतः मराठी विद्यार्थ्यांच्यामध्ये जो गैरसमज आहे तो असा की मराठी माध्यमातून याची फारशी पुस्तकं नाही आहेत का, असं बिलकुल नाही आहे. मित्रांनो, मराठी माध्यमातून सुद्धा प्रचूर मात्रेमध्ये म्हणजे खूप मुबलक प्रमाणामध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत. फक्त ती पुस्तकं तेवढी वाचायची आवश्यकता आहे का, आणि जी खरंच वाचण्यासाठी अनिवार्य आहे ती नक्की कोणती, मी कसा अभ्यास करायचा, तर त्याचाही तुम्हाला त्या ठिकाणी विचार करावा लागतो. आपण बघूयात कोणकोणती पुस्तकं आहेत, काय काय आपल्याला रेफर करायचं आहे, सुरुवात करूयात. ती म्हणजे मी नक्की सुरुवात कशी करू, एखादा विद्यार्थी जेव्हा ऑप्शनल निवडतो तेव्हा त्याने सुरुवात कुठून केली पाहिजे, तर बघा पहिलं म्हणजे जे मराठीतून विद्यार्थी फक्त अभ्यास करतायत त्यांनी शालेय पाठ्यपुस्तकं इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी, म्हणजेच काय की इथे बघा तुम्हाला हे 11वीचं पुस्तक आहे आणि हे 12वीचं पुस्तक आहे, हे वाचून तुम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे. आता ज्या विद्यार्थ्यांना आणि हे वाचत असताना तुम्ही काय करायचं आहे, तर फक्त ओळख करून घ्यायची तुमची आणि समाजशास्त्राची. जसं एखादा अनोळखी मित्र आपल्याला वर्गात गेल्यानंतर भेटतो, आपण एखाद्या समजा 12वीला ॲडमिशन घेतलं किंवा फर्स्ट इयर ॲडमिशन घेतलं, तेव्हा आपल्यासोबतचा मित्र आपला ओळखीचा नसतो, ते अनोळखी असतात. मग आपण काय करतो, फक्त हाय हॅलो तू कुठल्या गावचा, तुझं नाव काय, बरं तू इकडेच का आला आहेस का कॉलेज, अशा पद्धतीने अगदी जुजबी ओळख या शालेय पाठ्यपुस्तकातून आपल्याला समाजशास्त्र विषयाशी करायची आहे. डायरेक्ट आपण तिथे नोट्स काढणं अंडरलाईन करणं हे करायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. अगदी तसंच आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी एनसीईआरटी सुद्धा वाचायला, एनसीईआरटीची पुस्तकं आहेत पुन्हा एकदा 11वी आणि 12वी स्टँडर्डची. ही कुठली पुस्तकं आहेत बघा, तर ही आहेत 11वीची 2 पुस्तकं जी खालती दिलेली आहेत.
तर दोन पुस्तकं आहेत 11वीची, तुम्ही वाचू शकता, जुने नवे अशा पॅटर्न प्रमाणचे आहेत. आणि दुसरं म्हणजे इयत्ता 12वीची ही पुस्तकं आहेत, हे दोन, तर तुम्ही हे दोन्ही वाचू शकता. याचा फायदा असा आहे, तुम्हाला ह्या दोन्ही विषय, ह्या चारही पुस्तकांमुळे सोशोलॉजीला तर खूप मदत होईलच, पण त्याचबरोबर पेपर जो पहिला आहे GS मध्ये इंडियन सोसायटी, त्याच्यासाठी ही अत्यंत उपयुक्त पुस्तकं आहेत. त्याचबरोबर SA याच्यासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तकं आहेत. त्याचबरोबर इंटरनल सिक्युरिटी याच्यासाठी सुद्धाही उपयुक्त पुस्तकं आहेत. आणि त्याचबरोबर एथिक्स याच्यासाठी सुद्धा तुम्हाला यांचा फायदा होतो. आणि म्हणून NCERTची ही पुस्तकं जर सहज शक्य असेल तर नक्की वाचा. पण पुन्हा वाचत असताना केवळ मैत्री करणं, ओळख, हाच पहिल्या वाचनामध्ये तुमचा हेतू असला पाहिजे, ना की तुम्ही तिथे अंडरलाईन करणं किंवा प्रश्न काढणं. आता हा झाला पहिला भाग, सुरुवात कुठून करू. एकदा का हे वाचून झालं आणि मी हे गृहीत धरलंय बरं का की तुम्ही सातत्याने तुमचा सिलॅबस आणि क्वेश्चन पेपर हे वाचतच आहात, पण त्याच्यासोबत आता मग हे झालं की मग पुढे काय करायचं आहे, तर आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे आता आपल्याला संदर्भ ग्रंथांकडे व नोट्सकडे वळायचं आहे. येस, नोट्स हे सुद्धा तुमच्या एकूण अभ्यासाचा घटक असले पाहिजेत. पण अगोदर आपण संदर्भ ग्रंथांचा विचार करूया. आणि आपण जसं मघाशी म्हणलं तसं आपण मराठीवरती या व्हिडिओमध्ये फोकस करतोय. पेपर पहिल्यासाठी मित्रांनो, आपल्याला जर सगळ्यात महत्त्वाचा स्रोत कोणता असेल तर तो म्हणजे YCMOU. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नोट्स आहेत, पण त्या कशा वाचायच्या, निवडक स्वरूपामध्ये, सगळ्या वाचायच्या नाही आहेत. त्याची इंडेक्स आपण तुम्हाला अवेलेबल करून दिलीच आहे, मी शेवटी त्याच्याबद्दल सांगेनच. पण नक्की कुठले काय चॅप्टर वाचायचे आहेत, कारण YCMOU जर गठ्ठा बघितला तर तुम्हाला हा असा एवढा मोठा गठ्ठा दिसतो, हे बघूनच बरेच जण म्हणतात आता हे कधी वाचायचं. पण वाचायची गरजच नाही आहे ना, त्यात फक्त सिलेक्टिव्ह चॅप्टर आपल्याला करायचे आहेत. कोणते, त्याबद्दल मी शेवटी सांगेनच. त्यानंतर समाजशास्त्र फॉर एमपीएससी सेट नेट, डॉक्टर प्रदीप आगलावे सरांचं हे पुस्तक आहे. या कलरचं असेल किंवा पिस्ता कलरचं हे पुस्तक असेल, तुम्ही या पुस्तकाचा आधार म्हणून त्या ठिकाणी याचा उपयोग करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी सहज शक्य आहे त्यांनी सोशोलॉजिकल थिअरी बाय जॉर्ज रिट्झर हे पुस्तकसुद्धा तुम्ही तिथे वाचू शकता, त्यात काहीच अडचण नाही आहे. आणि ज्यांना हे पुस्तक मराठीतून हवं असेल, त्यांनी कुलकर्णी सरांचं एक पुस्तक आहे जे मराठवाडा विद्यापीठामध्ये आणि त्याचबरोबर नागपूर विद्यापीठामध्ये वापरलं जातं, तर ते कुलकर्णी सरांचं पुस्तक याच्यासाठी आपल्याला पर्याय म्हणून वापरता येतं. मराठीत पुस्तकं बरीच आहेत, पण उगी ती जास्तीत जास्त त्याचा आपल्याला हे करायचं नाही आहे की आणून ठेवली आहेत आणि आणून ठेवली आणि आपण फक्त त्याकडे पाहत बसलो आहे असं करायचं नाही आहे. मोजकं आणि तेवढंच वाचायचं जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळतील. ओके, हा झाला पेपर फर्स्टसाठी. सेकंड पेपरसाठी पेपर फर्स्टमधल्या काही गोष्टी उपयोगाला येतात, जसं आगलावे सरांचं पुस्तक हे फर्स्ट आणि सेकंड दोन्हीसाठी सुद्धा उपयोगाला येतं. पण त्याचबरोबर इथे पुन्हा BA च्या नोट्स आहेत YCMOU च्या, हेही वाचा. दुसरं, भारतीय समाज संरचना व समस्या, डॉक्टर प्रदीप आगलावे सरांचं पुस्तक आहे, तुम्ही तेही वाचू शकता. भारतीय सामाजिक चळवळी, कारण पेपर सेकंडमध्ये सामाजिक चळवळीवरती 1 ते 2 लॉंग क्वेश्चन, 1 ते 2 शॉर्ट नोट हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यासाठी तुम्ही भारतातील सामाजिक चळवळी हे पुस्तक वाचू शकता. याच्या टिपिकल नोट्स काढायचे असतात, हे सगळं वाचून सगळं व्यवस्थित पुन्हा पुन्हा रिवाईज करायचे का, बिलकुल नाही. याच्या हार्डली प्रत्येक चळवळीच्या 1-3 पानांच्या नोट्स तयार होतात. 5 चळवळींचे 15 पानांच्या नोट्स तयार करून हे पुस्तक बाजूला ठेवायचं असतं, हे या सगळं करायचं नाही आहे. त्यानंतर भारतातील किंवा भारतीय समाजातील समस्या व वाढ, सेज पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे TK ओमन यांचं. या पुस्तकातून आपल्याला जे व्हॅल्यू ॲडिशन आहे, कारण पेपर सेकंड हा डायनॅमिक आहे, त्यामध्ये काय विचारलं जातं याच्याविषयी आपल्याला नेहमीच थोडीशी शंका असते, तर ती शंका याच्यातून दूर होऊ शकते. मराठीमध्ये खूप छान पुस्तक आहे, हे तुम्ही वाचलंच पाहिजे. पण याच्याबरोबरीनेच आणखी दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, ते म्हणजे काय की जर आपण बघितलं तर ह्याचे काही मी तुम्हाला म्हटलं मगाशी, YCMOU ची इंडेक्स किंवा आगलावे सरांचं पुस्तकसुद्धा सगळं वाचायचं नाही आहे, त्यातलं पण सिलेक्टेड करायचं आहे. त्यानंतर जे आपण सामाजिक चळवळीचं पुस्तक बघितलं त्यातही सिलेक्टेड चॅप्टर आपल्याला करायचे आहेत. प्लस जे काही इंग्लिशमधली पुस्तकं आहेत, हर्लंबस, जॉर्ज रिट्झर यांच्या पुस्तकांना अगदी तोडीस तोड पर्याय उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या पुस्तकांची यादी आणि ही सगळी पुस्तकं तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सोशोलॉजी बाय अमोल घोडके, या चॅनलवरती
ज्याच्या चॅनलची लिंक तुम्हाला मी सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये खालती दिलेली आहे, त्या चॅनलवरती तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला या चॅनलवरती सर्व प्रकारचे आपले जे पुस्तकांची यादी आहे ती दिलेली आहे. त्यात एसेन्शियल कुठले आहेत, तुम्ही त्यामध्ये ऑप्शनल म्हणजे तुम्हाला आणखी काही वाचायचे असतील तर तुम्ही वाचू शकता अशी व्हॅल्यू ॲडिशनसाठीची पुस्तकं कोणती आहेत हे सगळं त्यात दिलेलं आहे. इंडेक्स दिलेली आहे, जॉर्ज रिट्झरचे इंडेक्स आहे, हर्लमसचे इंडेक्स आहे, अशा सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कॉन्टेंट त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही या चॅनलवरती जाऊन ते क्लिक करून सबस्क्राईब करून तुम्ही ती सगळी माहिती तिथे मिळवू शकता. सो या पद्धतीने हा पहिला भाग. आणि दुसरा महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मच्या आपल्या क्लास नोट्स. मित्रांनो, आपल्या ज्या क्लास नोट्स आहेत या एकाच वेळेस विशेषतः मराठीतल्या विद्यार्थ्यांना सांगतो, या नोट्स इंग्लिशमधल्या इग्नू असेल, रिट्झर असेल, हर्लंबस असेल, अब्राहम सारखं पुस्तक असेल, बॉटमोर सारखं पुस्तक असेल, अँथनी गिडन सारखं पुस्तक असेल, ह्या सर्व पुस्तकांचा आधार घेऊन मराठीत तयार करण्यात आलेल्या नोट्स आहेत. व त्याचबरोबर मराठीतले सुद्धा जे वायसेमयू आहे, अगलावे सरांचं पुस्तक आहे, कुलकर्णी सरांचे पुस्तक आहेत, अशा अनेक पुस्तकांचा आधार सुद्धा त्यासाठी घेतलेला आहे. त्यामुळे ह्या क्लास नोट्सला तुम्ही काय करायचं आहे, तुमचा बेस बनवायचा आहे आणि संदर्भ ग्रंथांना तुम्ही व्हॅल्यू ॲडिशनसाठी वापरायचं आहे. सो अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर गेला तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. पण याला जोड आणखी एक द्यायची आहे, ती म्हणजे चालू घडामोडी. वर्तमानपत्र आणि मासिकं कुठली वाचली पाहिजेत, तर वर्तमानपत्रामध्ये लोकसत्ता, त्यातले हे फक्त सोशल रिलेव्हन्सचे टॉपिक, समाज प्रबोधन पत्रिका हे मासिक आहे, तुम्ही हे वाचू शकता. काही वेळेस साधना या मासिकाचे सुद्धा काही अंक आपल्याला उपयोगाला येतात, पण सिलेक्टिव्हली जावं लागतं. इंग्लिशमध्ये द हिंदू हा अत्यंत महत्त्वाचा सोर्स आहे आणि इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली EBW ज्याला म्हटलं जातं, पण इंग्लिशमध्ये आहे. तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचायचं असेल तर नक्की वाचा. आणखी एक कुरुक्षेत्र हे जे मॅगझिन येतं केंद्र सरकारचं, तर त्यामध्ये सुद्धा बरेचसे आर्टिकल असतात जे थेट आपल्या पेपर सेकंडशी रिलेटेड असतात, त्यातून थेट प्रश्न विचारले जातात. तर कुरुक्षेत्रसुद्धा तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की वाचा. पण ह्या सगळ्यांचं प्लॅनिंग करावं लागतं, नियोजन करावं लागतं, तर निश्चितपणे ते आपल्याला करता येऊ शकतं. आणि 500 मार्कांचा हा सब्जेक्ट आहे तर डेफिनेटली त्यासाठी काही प्रयत्न, काही वेळ देणं गरजेचंच आहे, नाही का? मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या संदर्भ ग्रंथांचा वापर करा आणि यशस्वी व्हा. हे करत असताना तुम्हाला कुठेही अडचण आली तर निश्चितपणे आम्हाला निसंकोच भेटा. खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे नंबर दिलेले आहे, जे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ती जॉईन करा, भेटा आणि आपल्या शंकांचं निरसन करा. या पद्धतीने आपण जाऊयात आणि निश्चितपणे समाजशास्त्र हा तुम्हाला या तुमच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल, यात कुठल्याही प्रकारची शंका आम्हालाही नाही आहे, तुम्हालाही नसली पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुमच्या यशाकरता. भेटूया, धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.